ఇప్పుడు ఏ గర్దలే మేడం పని का रे बाबा आता धरना धर आता हे झालं का सरस बैठक आहे बैठक आहे काय आढावा घेणार मी आलोय फक्त मी आलोय फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा आता ही जागा जी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आपण आणि जागा ताब्यात घेतो पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही म्हणजे हे 2.5 महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाड्याची विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला 500 माणसं सुद्धा बसू शकणार नाहीत अशी सुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक 300 मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतो परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आता मग शेवटी आता काल कळलं की अजित दादा इकडे येणार आहेत मीटिंगला तर म्हटलं आमची पण मीटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कोणीतरी मग उपोषणाला बसलं अडचण निर्माण झाली त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापेक्षाही सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास इथे आलो आहे भिडेवाड्याच्या 2-3 डिझाईन्स महापालिकेनं तयार केल्या आर्किटेक्चरल डिझाईन ज्या आहेत आणि राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेली नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही बघू ना आम्ही मी स्वतः करीम साहेबजी चीफ सेक्रेटरी यांना 5-7 वेळा फोन करून सांगितलं त्यांनी 2-3 मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा तर काही करा जे काय करायचं ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ऍडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंचे स्मारक म्हणून शाळा जी आहे ती आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहे शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण या दोन्ही गोष्टीचं तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काही 2 वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदा आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या शाळेचा प्रस्ताव बारगळला का पुढे नेक्स्ट शाळेचा प्रस्ताव बारगळला उत्तर दिलं मी तुम्हाला सर तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदार काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे ते चर्चा म्हणतो मला नाही वाटत चर्चा सुरू होती तुम्ही चर्चा तर तुम्हीच करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावरती सर काल की मी नाराज नाही पण इच्छा होती मला खासदार व्हायचं काय झालं इच्छा व्यक्त केला होता साहेब मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो आणि दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईल ना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होत आहे मी थांबून घेतो
समोरचा जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या, आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी। आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। आणखी राज्यसभा जी आहे ती शिल्लक राष्ट्रवादीच्या कोट्यातली, ती हवी आहे पक्षातून काही नाही। ठीक आहे, आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची। बरं, माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण, जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं, त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे। असेल कदाचित दैवाचा भाग असेल, कदाचित काही कंपल्शन असतील असे। ते त्यांना आता विचार मला काय माहिती काय। नवरसंकल्पामध्ये सगळी पदं गेलेली आहे, सुनित्रा वहिनी असतील, दादा असली, घराणेशाही असं वाटत नाही, कारण की आजपर्यंत भाजपकडं म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी नाही मिळालं असं वाटतं। पुढे नेक्स्ट साहेब, तुम्ही लोकसभेमध्ये दलित मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आलं नाही, घटना बदलणार आपण का, म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये, त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे। माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे, पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार 400 पार म्हटल्यामुळे लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला। त्याचप्रमाणे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते, मला कल्पना आहे। केंद्र सरकारने मला काय कल्पना, येत्या 15-20 दिवसात महायुती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील असं पवारांचा दावा आहे। असं आहे की त्यांनी काय भविष्य कुठे पाहिलं मला काय कल्पना नाही, पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये तसं काही दिसत नाही। सर, एक हिंदी सवाल पूछता हूँ, जब से नतीजे आए हैं चुनाव के, संघ काफी आरएसएस काफी आलोचना कर रहा है बीजेपी का, और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया है कि एनसीपी को इसमें लेना कोई जरूरत नहीं, इससे उनका बीजेपी का कैडर भी नाराज हो गया है। कैसे देखते हैं आप संघ जो टिप्पणियां कर रहा है? देखिए, अब उनका नाराज होना स्वाभाविक है, क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूं कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं। अब मैं ये कहना चाहूंगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई, 4, और 4 में जो है 2 सीट जो है वो तो जो थिरूर जो है वो शिंदे साहब का आदमी उतरा के, और वो बाकी दूसरा क्या है वो परमानेंट, वो भी उन्होंने कहा कि एक जनरल समाज को देना चाहिए जानकर। तो हमारे पाले में आए 2 सीट, एक रायगढ़, दूसरी बारामती, एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए। हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हो, हमको तो 2 ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए। दूसरी बात, ये मानता हूं कि थोड़ी सी जो है पीछे हाथ हुई है, मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है, जैसे यूपी, कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी, मगर आगे। तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार का ये है, ये कहना मैं वाजिब नहीं समझता। संघ की आलोचना ठीक है, उनकी आलोचना करने का किया है, उसके ऊपर मैंने आपको जो जवाब दिया है। सर, नाशिक मध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रत्युत्तर म्हणून काही साधू मंत्र्यांकडून आता प्रसादाला सुद्धा सर्टिफिकेट दिलं जाणार आहे, तशी संकल्पना प्रसादाला प्रसाद घ्यायला ओम प्रमाणपत्र घ्यायचा आदेश वाणिज्य मंत्रालय ठरवणार आता। लोकसभा स्पीकर का चुनाव होना है, एनडीए अलायंस के तौर पर आप ये जो पद है लोकसभा स्पीकर का, वो अलायंस पार्टी को आना चाहिए या फिर बीजेपी को, आपका क्या मत है उस पर, क्या विचार है आपके? ना, मैं लोकसभा का सदस्य हूँ ना राज्यसभा का, और मैं क्या कमेंट करूँ उसके बारे में, जिनको उसके बारे में जो सोचना है वो सोचेंगे भाई। सर, कांदे से भाव वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे आता विधानसभेच्या संदर्भात तुम्ही
जो दावा केला होता तो आजही कायम असणार आहे. आवश्यक सार्थ सदस्य जे आहेत जे आपण आमच्याकडे आले ते आमच्याकडे आहेत. 15-20 जास्तीत मिळतील की नाही एवढं राहायला आम्हाला तू काय. हो माझा तो आग्रह आहे तो. सर तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता कानच्या प्रश्नावरती नाफेडचे अधिकार गोठवलेत. वाणिज्य मंत्रालय आता थेट दर ठरवणार आहे. आम्ही त्यांच्या सोयीच आहे का त्यांच्याशी मी बोलेन काय. थँक्यू.